चहा चपाती खाणं योग्य की अयोग्य आरोग्यासाठी काय चांगलं नमस्कार आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनल वर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चहा आणि चपाती खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य हे जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चहा आणि चपाती हा भारतीयांचा आवडता नाश्ता आहे त्यामुळे चहा सोबत नाश्ता करताना चपाती खाणे अनेकांना आवडते पण तुम्हाला माहीत आहे का की चहा सोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते तसे नसेल तर आज आम्ही तुम्हाला चहा आणि चपाती हे अनहेल्दी फूड कॉम्बिनेशन का आहे हे सांगणार आहोत याचे सेवन केल्याने तुम्हाला गॅस ऍसिडिटी आणि शरीरात रक्ताची कमतरता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तर चला जाणून घेऊया चहा सोबत चपाती का खाऊ नये भरलेले पराठे चपाती वगैरे जड पदार्थांसह चहाचे सेवन केल्यास तुमच्या पोटात गंभीर सूज आणि ॲसिड रिफ्लेक्स होऊ शकते कारण चहा किंवा कॉफीसोबत पराठे किंवा चपाती खाल्ल्याने तुमच्या पोटातील ऍसिड बेस बॅलेन्स खराब होऊ शकतो संशोधनानुसार चहामध्ये असलेले फिनोलिक केमिकल्स पोटात आयरन कॉम्प्लेक्स तयार करण्यास उत्तेजन देतात ज्यामुळे शरीरात लोहाचे शोषण होण्यास अडथळा येतो त्यामुळे जेवणासोबत चहाचे सेवन करू नये विशेषतः ज्यांना आयरन कमतरतेमुळे अशक्तपणा आहे जर तुम्ही चपाती सोबत चहाचे सेवन केले तर ते आपल्या शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा आणते चहामध्ये टॅनिन नावाचा रसायन असते जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्युट्रीट म्हणून काम करते एका अभ्यासानुसार टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी अडतीस टक्के कमी करते चहा शरीराला पोषक तत्वे वापरण्यापासून रोखतो म्हणून चहा सोबत चपाती खाणे चांगले कॉम्बिनेशन मानले जात नाही चहाचे सेवन कसे करावे कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर किमान पंचेचाळीस मिनिटांनी चहा प्यावा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणाच्या एका तासानंतर किंवा संध्याकाळी स्नॅक्ससह चहाचे सेवन करणे चांगले तुम्हीही रोज चहा सोबत हा पदार्थ खाता का धोकादायक ठरते या पदार्थाचे सेवन जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद